अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेला आहे. स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटलेली. गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. दरम्यान पहाटे पावणे पाचच्या दरम्यान ही सगळी घटना घडली. पोलिसांकडून या सगळ्याबाबत तपास सुरू असून बंदूक जी आहे ती ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. या मिसफायरमध्ये गोविंदा जखमी झालेला आहे. त्यांच्यावर सध्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अनावधानानं बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी झालेला आहे. पहाटे पावणे पाचच्या दरम्यानची ही सगळी घटना आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याबाबतचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला असून ज्या बंदुकीतून मिसफायर झालेला आहे ती बंदूक आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अमण्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. अल्पेश करकरे क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून आपल्या सोबत आहे. अल्पेश, सध्या गोविंदा यांची प्रकृती कशी आहे, या सगळ्या घटनेबाबत काय अधिकची माहिती मिळते? सध्या गोविंदावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. क्रिटिकेअर परिसरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. गोविंदाच्या वर जी मिसफायर झालेली आहे ती साधारण 5 सुमारासली घटना आहे. त्याच्या बंगला जुहू तारा रोड परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. गन ही अनलॉक होती आणि यामधूनच एक गोळी फायर झाली आणि ती त्याच्या पायाला लागल्याची माहिती मिळते. त्याच्यावर सध्या उपचार हे याच क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. पोलिसांनी ही गन ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. पोलिसांनी अद्याप ही गोविंदाचा जबाब नोंदवलेला नाही, कारण ही घटना घडल्यानंतर लगेचच गोविंदाला या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलेले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाल्याची माहिती मिळते. अद्याप क्रिटिकेअर हॉस्पिटल आहे, क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटल हे जुहू आणि अंधेरी परिसरात स्थित हे हॉस्पिटल आहे. तिथं लगेचच त्या गोविंदाला घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्याची सध्या परिस्थिती कशी आहे, तब्येत स्थिर आहे का, या संदर्भात अद्यापही मेडिकल बुलेटिन हे क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलने जारी केलेलं नाही. मात्र सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार गोविंदाची प्रकृती ही स्थिर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी या संदर्भात आता सध्या चौकशी करत आहेत. त्याचा जबाब नोंदवला गेलेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार ही गन ही अनलॉक होती आणि त्यातूनच एक गोळी फायर झाली आणि त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळते. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला गोविंदा हा एकटाच होता आणि त्यामुळे नक्की काय घडलं याबाबत अद्याप पोलिसांनी स्वाभाविकच आता या सगळ्याबाबत पोलीस जेव्हा जबाब नोंदवतील त्या जबाबातून काय नेमकं समोर येते पाहणं महत्वाचं असेल. अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज.